कोकणातही मान्सून वेळेवर दाखल झाला आणि शेतकरी सुखावला मात्र मध्येच पावसानं खंड दिला त्यामुळे भात लावणीची कामं खोळंबली मात्र तरीही शेतकऱ्याची कामं कधी संपत नाही असं म्हणतात आणि याचाच प्रत्यय सध्या रायगड जिल्ह्यात येतोय जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिखळणी शेतातील गवत काढीला सुरुवात केलेली आहे लावणीपूर्वीच्या शेतकऱ्यांची कशी धावपळ सुरू आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी जून महिना संपत आला तरी रायगड जिल्ह्यात पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झालेला नाही तरी देखील रायगड जिल्ह्यामध्ये शेतीची कामं जी आहेत ते आता सुरू झालेले आहेत शेतामध्ये बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणी नांगरणीची कामं सुरू आहेत ही नांगरणीची कामं करण्यासाठी पारंपरिक बैलजोडी आहे त्याचबरोबर यांत्रिक पॉवर टिलरचा देखील या ठिकाणी वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे या महिला मोठ्या प्रमाणावर इथं भाताची रोपं जी वर आलेली आहेत तरुण ती खणण्याचं काम करत आहेत आणि ही खणून झाल्यानंतर त्यांची लागवड देखील केली जाणार आहे कोकणात शेतीच्या कामासाठी मजुरांची मोठ्या प्रमाणावर वाहनवा जाणवते त्यामुळे ग्रामस्थ एकत्र येऊन एकमेकांना मदत करत शेतीची कामं जी आहेत ती करत असतात रायगड जिल्ह्यात साधारण एक लाख दहा हजार हेक्टर क्षेत्रावरती भाताची लागवड केली जाते त्याचबरोबर नाचणे आणि वरीचं देखील घेतलं जातं शेतातील लावणीची कामं जी आहेत ते आता जुलै अखेरपर्यंत सुरूच राहणार आहेत प्रफुल्ल पवार जी चोवीस तास रायगड